श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान समक्का सारक्का यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष अंबादास पिंगी आणि सल्लागार रामचंद्र जन्नू यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. तेलंगणा राज्यातील वरंगल जिल्ह्यातील मेडारम इथं समक्का सारक्का जत्रा दर 2 वर्षांनी भरते. सोलापूर शहरातील भक्तांना तेलंगणा राज्यात जाणं परवडत नसल्यानं अक्कलकोट रोड परिसरातील ओम अवंतीनगर इथं गेल्या काही वर्षांपासून समक्का सारक्का यात्रा भरवण्यात येत असून यावर्षी देखील दिनांक 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा भरवण्यात येणार असून भक्तांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन अंबादास बिंगी आणि रामचंद्र जन्नू यांनी केलं. यावर्षी 15/2/2022 पासून 18/2/2022 पर्यंत सोलापुरातील समक्का सारक्का येथे जत्रा भरणार आहे. आंध्र तेलंगणामधील वरंगल येथे मॅडारम येथे दर 2 वर्षांनी जत्रा भरते. त्या हिशोबाने सोलापुरातील गरीब म्हणजे यंत्रमागदारक बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगार आणि आपले गारमेंट कामगार ज्यांना तिथे धान्याचे सोयीचं होत नाही पैशाची कच्ची काम म्हणून 2022 हे समक्का सारक्का समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या वर्षीने दर 2 वर्षांनी हा जत्रा होत असतो. हा जत्रा उमरगेवमधील हरिराम हरे कृष्ण मंदिरच्या समोर जंगम वस्ती येथे 2 एकर जागा या समितीने आम्ही घेतलेल्या. विभागातील तब्बल जवळजवळ 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी सोलापूरला दर्शनाला येत असतात. लगतच्या आधी म्हणजे भिवंडी पुणे नगर आणि मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा लोक या ठिकाणी येऊन उत्सवामध्ये सहभागी होत असतात. या वन्यजीवीचं महत्व आपल्याला माहिती आहे की मेढ्यारामध्ये जवळजवळ 1 कोटी लोक त्या ठिकाणी भक्तगण दर्शनाला जात असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात जात असलेले उत्सव दुसरे कुठलेही नसे. कारण आपल्याला माहिती आहे की देशातल्या विविध मंदिरामध्ये कार्यक्रम उत्सव होत असतो, परंतु जंगलामध्ये होणारा कुठलाही मंदिर स्वरूप नसलेला किंवा मोठ्या प्रांगणामध्ये होणारं हे जेलूचा उत्सव सोलापूरला सुद्धा त्याच पद्धतीने करावा असं आपल्या सरकारने केलं. आणि गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणचे भक्तगण मोठ्या प्रमाणाने त्या उत्सवात सहभागी होतात. या पत्रकार परिषदेला चंदू अंबाल, राजाराम यनगंटी यांची उपस्थिती होती.